अथ श्री साई सच्चरित अध्याय 48वां। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्याय नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवतायाय नमः, श्री सीताराम चंद्राभ्याम नमः, श्री सद्गुरु साई नाथाय नमः। आता हा अध्याय करिता सुरु, जया अत्यंत श्रवणादरु, ऐसा श्रोता लागला विचारु, गुरु की सद्गुरु श्री साई, तयाचिया समाधान, कथु सद्गुरु चा संक्षिप्त लक्षण, जेने श्री साई समर्थ चरण, मिळतील खुणा सद्गुरु चा, जेथूनी प्राप्त वेदाध्ययन, अथवा साही शास्त्रांचे ज्ञान, जिउही करविले वेदांत निरूपण, ज्ञातेन सद्गुरु म्हणती तया, कोणी एक वायु कोंडिती, तप्त मुद्रा धारण करिती, ब्रह्मानुवादे श्रोतया रिझविती, ज्ञातेन सद्गुरु म्हणती तया, शिष्या शास्त्रोक्त मंत्र ही देती, जप करावया आज्ञा करिती, होईल केव्हा फल प्राप्ती, विश्वासन चित्ती कोणाही, तत्वनिरूपण अति रसाळ, शब्द ज्ञान अघळ पघळ, स्वानुभवाचा मात्र दुष्काळ, शाब्दिक पोकळ ते ज्ञान, ऐकते क्षणी निरूपण नीट, उभय भोगांचा येईल वीट, परी अनुभवाची चवी चोखट, अनुभवे तोच प्रकटवी, असोनी संपूर्ण शब्दज्ञानी, पूर्णानुभवी अपरोक्ष दानी, त्याचाची अधिकार शिष्य प्रबोधनी, म्हणावे त्या लागोनी सद्गुरु, स्वये जाते अनुभव नाही, तो काय शिष्याते देईल पाही, जयान अपरोक्ष अनुभव काही, सद्गुरु कदाही न म्हणावा, शिष्यापासून घ्यावी सेवा, स्वप्नी ही न धरी ऐसिया भावा, उलट शिष्यार्थ निज देह लागावा, इच्छी तो जाण सद्गुरु, शिष्य म्हणजे किम पदार्थ, गुरु काय तो श्रेष्ठात श्रेष्ठ, ऐसिया अहम भावा विरहित, तोची सद्गुरु हितकारी, शिष्य तो ही पूर्ण ब्रह्म, तया ठाई ही पुत्र प्रेम, इच्छी न त्या पासाव योगक्षेम, सद्गुरु तो परम श्रेष्ठ जगी, परम शांतीचे जे निधान, विद्वत्तेचा न जेथे अभिमान, सान थोर समसमान, तेच सद्गुरु स्थान जाणावे, ऐसी ही सर्वसाधारणे, सद्गुरुची संक्षिप्त लक्षणे, निवेदिली म्या अनन्य शरणे, श्रोतया कारणे संकलित, साई दर्शने तुष्टले लोचन, तया भाग्यवंता लागून, मी काय याहून वर्णू सकेन, सद्गुरु लक्षण हे सत्य, जन्मो जन्मींचा पुण्यातिशय, गाठीस होता त्याचा संचय, तेणे हे आम्हास लाधले पाय, या सद्गुरुराय साईंचे, पूर्ण तारुण्येही अपरिग्रह, निराधार ना व्यसना गृह, तमाखू चिलीम हा काय तो संग्रह, मनोनिग्रह भयंकर, वर्षे अष्टादश असता वय, तेव्हापासूनही पूर्ण मनोजय, सदा एकांती वसावे निर्भय, लावूनी लय स्वरूपी, पाहोनी भक्तांची आवडी शुद्ध, भक्त पराधीनमी हे ब्रीद, भक्त वृंदा दावावया विशद, भक्त प्रेमास्पद वर्तेजो, जय परब्रह्मा सनातना, जय दीनोद्धारा प्रसन्न वदना, जय चैतन्य घना भक्ताधीना, दे निज दर्शना निज भक्ता, जय जयाजी द्वंद्वातीता, जय जयाजी अव्यक्त व्यक्ता, सर्वसाक्षी सर्वातीता, अकळ अभक्ता सकळिका, जय जय भव संतापहरण, जय जय भव गज विदारण, जय जय आश्रित प्रेमपूर्ण, संकट निरसना सद्गुरु राया, तुझ अव्यक्ती समरसता, आकार पावला निराकारता, परी तव भक्त कल्याणकारिता, देह ठेविता ही नसरे, देही असता जी जी कृती, तोच समरसता अव्यक्ती, तेच अनुभव आजही भोगिती, जे तव भक्ती लागले, त्वामज पामरा निमित्त करुनी,
निरसावया अविद्या रजनी प्रकट केला निज चरित्र तरणी जो भक्तो धरणी समर्थ आस्तिक्य बुद्धि श्रद्धा स्थिति हिच भक्ताची हृदय पणती प्रेम स्नेहे उजळी जे वाती ज्ञान ज्योति प्रकटेल प्रेमावीण शुष्क ज्ञान तयाचे कोणा काय प्रयोजन विना प्रेमन समाधान प्रेम अविच्छिन्न असावे काय वानु प्रेम महिमान तया पुढे तुच्छ आन गाठी नसल्या प्रेम गहन श्रवण वाचन निष्फळ प्रेमापाशी नांदे भक्ती तेथेच अवघी शांती विरक्ती तेथेच पाठी तिष्ठे मुक्ती निज संपत्ती समवेत प्रेम नुपजे भावावीण भाव तेथे देवजाण भावापोटी प्रेम पूर्ण भावची कारण भवतरण गंगोदका सम पवित्र परम गोड साई चरित्र तेनेची त्यांचे सजविले स्तोत्र निमित्त मात्र हे माड श्रवण करिता साई सच्चरित श्रोते वक्ते नित्य पूत पाप पुण्याचा होई घात नित्य मुक्त दोघेही भाग्ये आगळे ऐकता श्रोत्र भाग्ये आगळे वक्त्यांचे वक्त्र धन्य हे श्री साई स्तोत्र अति पवित्र निज भक्ता होऊनिया शुद्ध चित्त सद्भावे जे परिसती चरित तयांचे ते सकळ मनोरथ होतील सुफलित सदैव परम भावार्थे आदरेसी ऐकती या सच्चरितासी निज पद भक्ति अनायासी लाभे तयासी अविलंबे भक्तिभावे साई चरण सेविता करिता साई स्मरण होईना यथेच्छ इंद्रियाचरण सहज भवतरण रोकडे भक्त चातका निज जीवन ऐसे हे साई सच्चरित कथन श्रोता श्रवणा पाठी मनन कीजे आयतन श्री कृपेचे सर्वावस्थी सावधान होऊनी श्रोती केलिया श्रवण सहज होय भवतरण कर्मबंधन तुटोन असो मनी म्हणतील श्रोते केव्हा हो आरंभ होणार कथे ते दवडितो त्यांचिया अस्वस्थते ते प्रस्तावने ते करोनी पूर्वाध्यायी झाले कथन वैर हत्या आणि ऋण ही फेडावया पुनर्जन्म येई निज कर्म भोगावया तयास नाही पूर्वस्मरण परीया संता कदान विस्मरण करीती निज भक्त संकट निवारण असेना जनन कोठेही तैसीच आता दुसरी कथा देता घेता बसता उठता संतां पायी विश्वास ठेविता पावती सफलता निज भक्त कर्मारंभ करू जाता आधी हरि गुरु चरण स्मरता तेच निवारिती निज भक्त चिंता कर्मी निज दक्षता ठेविलिया कर्म मात्र मी करणार समर्थ हरि गुरु फल देणार ऐसा ज्याचा दृढ निर्धार बेडा पार तयाचा संत आरंभी उग्र भासती परी त्या पोटी लाभे वीण प्रीती अल्पधीर पाहिजे चित्ती करितील अंती कल्याण शापताप संस्कृती माया सत्संगाची पडता छाया ठाईचे ठाईच जातील विलया म्हणून त्या पाया विनटावे सविनय आणि अनुद्धत होऊनि संता शरणागत प्रार्थावे त्या निजगुजहित देतील चित्त स्वास्थ्याते अल्पज्ञानाची या अभिमानी संतवचनी विकल्पमानी होते त्या आधी कैसी हानी विश्वासे निदानी कल्याण शुद्ध मने वा कपटे सर्वथा खऱ्या संतांचे चरण धरिता अंती पावे तो निर्मुक्तता अगाध योग्यता संतांची ये अर्थीची बोधक कथा श्रवण कीजे सावधानता स्वानंद निर्भर होईल श्रोता तैसाची वक्ता उल्लसित वकील अक्कलकोट निवासी सपटणेकर नाम जयासी परिसा तयांचे अनुभवासी मन उल्लासित होईल वकिलीचा रात्रंदिवस करीत असता ते अभ्यास
भेटले विद्यार्थी शेवडे त्यास, करीत विचार पूस परस्पर। सहाध्यायी ही इतर आले, तेथेच खोलीत एकत्र बैसले। प्रश्न एकेका पुसू लागले, पहाया अभ्यासिले ताडून। पहावे कोठे कोणाचे चुकते, कोणाचे उत्तर बरोबर येते। करावे संशय निवृत्ती ते, चित्त स्वस्थते लागुनी। शेवडे यांची चुकली उत्तरे, अंती म्हणाले विद्यार्थी सारे। कैसेनी यांची परीक्षा उतरे, अभ्यासिले अपुरे सर्वची। केला जरी त्यांनी उपहास, शेवड्यांचा पूर्ण विश्वास। पुरावा अपुरा अभ्यास, वेळी मी पास होणार। मीन जरी अभ्यास केला, माझा साई बाबा मजला। पास कराया आहे बैसला, करू मी कशाला काळजी। परिसता ऐसिया बोला, आश्चर्य वाटले सपटणे कराला। नेऊनी शेवड्यांस एके बाजूला, पुसावयाला लागले। अहो हे साई बाबा कोण, जयांचे एवढे वर्णिता गुण। जयांवर तुमचा विश्वास पूर्ण, वसतीचा ठाव कवण की। मग त्या साई बाबांची महती, प्रत्युत्तरी शेवडे कथिती। सवेची आत्मविश्वास स्थिती, तयासी वदती प्रांजळपणे। सुप्रसिद्ध नगर जिल्हा, त्या माजील शिर्डी गावाला। फकीर एक मशिदी बैसला, असे बहु नावाजला सत्पुरुष। संत आहेत जागोजाग, परितयांचे भेटीचा योग। गाठी सनसता पुण्य अमोघ, प्रयत्ने हा सुयोग लाभेना। विश्वास माझा पूर्ण त्यावर, करील तो जे तेच होणार। वदेल वाचे तेच घडणार, नाही ते चुकणार कल्पांती। कितीही केल्या यंदा प्रयास, परीक्षेत मी होणार नापास। परी पुढील वर्षी अप्रयास, होणार मी पास त्रिसत्य। मज हे आहे त्यांचे आश्वासन, तयांवर माझा भरवसा पूर्ण। होणेन त्यांचे अन्यथा वचन, गाठ मी बांधून ठेविली से। नवल काय ही तो होईल, होईल परीक्षा याच्याही पुढील। हास्यास्पद हे वाटले बोल, निःसंशय फोल सपटणे करा। विकल्प पूर्ण त्यांचे मन, त्यांना हे काय आवडे कथन। असो शेवडे गेले तेथून, परिसाते वर्तमान पुढील। पुढे काले अनुभवांती, अन्वर्थ झाल्या शेवड्यांच्या उक्ती। दोन्हीही परीक्षा पास होती, आश्चर्य चित्ती सपटणे करा। पुढे जाता दहा साले, सपटणे कर उद्विग्न झाले। दुर्दैव एकाएकी ओढवले, तव ते पावले उदासता। एकुलता एक मुलगा त्याला, कंठरोगाने निधन पावला। सन 1913 सालाला, अत्यंत विटला संसारा। आदि करूनी पंढरपूर, गाणगापुरादि तीर्थे समग्र। झाली परी न सुखावे अंतर, वाचिला नंतर वेदांत। ऐसा काही काळ लोटता, चित्तास काही येते का शांतता। म्हणून मार्ग प्रतीक्षा करिता, आठवला वृत्तांत शेवड्यांचा। शेवडे यांचा निश्चय स्मरला, साईपदीचा विश्वास आठवला। आपणही जावे श्रीदर्शनाला, वाटले मनाला तयांच्या। संतदर्शनी धरिला हेत, सन 1913 सालात। शिर्डीस जाण्याचा झाला बेत, निघाले समवेत बंधूच्या। निमित्त शेवडे यांचे स्मरण, वंदावया आपुले चरण। साईच तया करीती पाचारण, ते सावचित्त श्रवण करा। पंडितराव कनिष्ठ सहोदर, तया घेऊनिया बरोबर। संत दर्शना सपटणे कर, निघाले सपरिवार शिर्डीस। असो ते दोघे तेथे आले, येता श्रींच्या दर्शना निघाले। दुरुनी बाबांचे दर्शन झाले, अत्यंत धाले चित्तात। दुरुनी परीती डोळे भेट, होताच सत्वर गेले निकट। दोघेही जोडूनी कर संपुट,
समोर तिष्ठत बाबांचे। दोघे ही ते अति विनीत बाबां सन्मुख लोटांगणी येत। श्रीफल साई चरणी समर्पित शुद्ध भावान्वित सप्रेम। श्रीफल अर्पिता सपटणे कर समर्थांचिया चरणांवर। चलहट शब्दे बाबाधिकार करीत सपटणे कर यांचा। सपटणे कर चिंताग्रस्त बाबा भावे का संतप्त। मनी म्हणती बाबांचे परिचित पाहुनी त्या इंगित पुसावे। दर्शने जे भावे प्रसन्न तेच या शब्दे अत्यंत खिन्न। होऊनी सचिंत अधोवदन बैसले सरकून माघारा। आता कोणा पासी जावे कोणा भक्ता लागी पुसावे। काय बाबांच्या बोलात असावे मनोगत पुसावे कोणास। ऐसा त्यांचा पाहुनी भाव कोणी त्यांचिया समाधानास्तव। कथिता बाळा शिंप्याचे नाव शोधिला ठाव तयाचा। तया लागी सपटणे कर निवेदिते झाले वृत्तांत साग्र। म्हणाले बाबा माझा धिक्कार करीती अत्युग्र वाचेने। तुम्ही तरी मजसवे यावे दर्शन शांतपणे करवावे। कृपावलोकन बाबांचे व्हावे कोपान यावे आम्हावरी। असो हे बाळाने मान्य केले सपटणे कर निश्चिंत झाले। फोटो बाबांचे विकत आणविले दर्शना निघाले बाबांच्या। बाळा शिंपी होता संगती फोटो घेऊनी आपुले हाती। बाळा मग देऊनी बाबांप्रती बाबांस विज्ञप्ती करीता हे। काय हे देवा कसले चित्र पाहुनी बाबा देती उत्तर। हा फोटो आहे याचा यार बोटाने सपटणे कर दावीत। ऐसे बोलूनी बाबा हासले मंडळी सही हासू आले। बाबा काय हो इंगित यातले बाळाने पुसिले बाबांस। तात्काळ बाळा सपटणे करा म्हणे घ्या दर्शन करा त्वरा। मग ते करिता नमस्कारा चलहट उद्गारा परिसिले। तेच पूर्वील चलहट अजून माझी पुरवी पाठ। आता काय करावी वाट आश्चर्य उद्भट सपटणे करा। मग ते दोघे जोडूनी कर तिष्ठत असता बाबा समोर। निघूनी जा येथूनी सत्वर आज्ञा त्या अखेर बाबांची। वाक्य तुमचे स्वामी समर्था अनुल्लंघ्य कोणाही सर्वथा। काय आम्हा पामरांची कथा निघालो आता येच घडी। ऐकोनी आपण महा उदार दर्शना आलो तो धिक्कार। चलहट शब्दे आमुचा सत्कार काय हा चमत्कार कळेना। तेव्हा असावे कृपावलोकन द्यावे आम्हा आशीर्वचन। व्हावे सत्वर पुनर्दर्शन ऐसे आश्वासन मागितले। ऐसा कोण आहे ज्ञानी जाणेल काय बाबांचे मनी। परंतु झालेली आज्ञा मानुनी गेले स्वस्थानी माघारा। ऐसे हे त्यांचे प्रथम दर्शन तेणे ते दोघे अति उद्विग्न। गेले आपुले गावा परतोन यत्किंचित विलंब न करिता। पुढे आणीक वर्ष गेले तरीही न मन स्थिर झाले। पुनश्च गाणगापुर केले चित्त भडकले अधिकची। विश्रांत्यर्थ सपटणे कर गेले माढे गावी नंतर। काशी क्षेत्री जाण्याचा विचार केला की अखेर तयांनी। आता काशीस निघावयास उरले अवघे दोनच दिवस। झाला दृष्टांत निजकांतेस राहिला प्रवास काशीचा। दृष्टांताचा चमत्कार कैसा त्याचा अभिनव प्रकार। कथितो भावे श्रवण तत्पर लीला चरित्र साईंचे। झोपेत असता शेजेवर स्वप्न सृष्टी डोळ्यांसमोर। बाई घेऊन या घागर जाई विहिरीवर लक्कडशाचे। तेथे एका निंबातळी डोई सजो फडका गुंडाळी। ऐसा एक फकीर ते वेळी म्हणे मजजवळी पातला। का व्यर्थ श्रमसी बाळ फकीर उद्गारला स्वरे कोमळ।
भरून देतो तुझी ही सकळ घागर निर्मळ उदकेसी वाटली भीती फकीराची घेऊनी घागर रिकामीची वाट माघारा धरिली घराची सवे मागे मागेची फकीर ऐसिये परी पाहुनी स्वप्न जागी झाली उघडले नयन परिसूनी कांता स्वप्न निवेदन नेमिले गमन शिर्डीचे तेच मुहूर्ती दोघे निघाली उदयीक शिर्डी ग्रामा पातली येताच मशिदी माजी गेली बाबा ते काली लेंडीवर बाबा परत येई पर्यंत बैसती झाली दोघे ही तेथ बाबांची मार्ग प्रतीक्षा करीत बाबा तव इतुक्यात पातले मूर्तीजी देखिली दृष्टांतात तीच ती पाहुनी नख शिखांत बाई जाहली विस्मयान्वित मगती न्याहाळीतची राहिली होता बाबांचे पादक्षालन बाई गेली घ्यावया दर्शन करोनी साई पदाभिवंदन बैसली अवलोकन करीतची पाहोनी तियेची विनीतता उल्लास साई नाथांचे चित्ता बाबांनी हळूच आरंभिली कथा बाईची व्यथा निवारक तेव्हा नित्यक्रमानुसार बाबा आपुलीच व्यथा सविस्तर निवेदू लागले प्रेम पुरस्सर तत्रस्थ एका तिसऱ्यास पाहू जाता बाईची कथा बाईस सांगावयाची असता तिच्या समक्ष तिसऱ्यास कथिता परिसिली अति सावधानता बाईने माझे हात पोट कंबर बहुत दिवस दुखे अनिवार औषधे करिता झालो बेजार होईना परिहार व्यथेचा कंटाळलो मी औषधे खाता गुण म्हणून येईना तत्वता परी मज आश्चर्य वाटे आता गेली की व्यथा एकाएकी ऐसी ही कथा तिजिया कथिता बाईचा नाम निर्देश ही न करिता तियेचीच ही वार्ता सर्वथा संबंध हा होता तियेचा पुढे मासा दो मासा अंती बाबांनी आपुली जी वर्णिली होती त्याच तियेच्या व्यथेची निवृत्ती झाली तव प्रतीती पटली तिला पूर्ण झाली बाईची कामना तव सपटने कर घेती दर्शना त्यांची पूर्वील चलहट संभावना बाबांनी पुन्हा केलीच नकळे काय माझी चूक धिक्कारिती मज बाबा अचूक नमस्कारिता उत्तर एक मजला ठराविक तयांचे काय की माझे पूर्वार्जित मजवरीच का रागे जत इतरांपाशी माझी आदेखत वर्तत अत्यंत प्रेमाने पाहू जाता सांज सकाळी बाबांपाशी अवघी मंडळी आनंदे अनुभवीत नित्य दिवाळी माझेच कपाळी चलहट काही माझे कर्म विकोपा गेले पावलो धर्म विलोपा आश्रय झालो अनंत पापा तेणेच ही अवकृपा मजवरी आरंभी मी बाबांविषयी होतो कुतर्की तैसाच संशयी तेणेच वाटले ऐसिया उपायी बाबाच मज ठाई पाडीत म्हणून केला निज निर्धार अनुग्रह बाबांचा होय तो वर तेथेच वृत्ती ठेवनी स्थिर रहावे सुस्थिर मानसे त्रिविध तापे तापलेला वरी साईंच्या दर्शना भुकेला ऐसा कोण विन्मुख गेला जो न निवाला अंतरी तरी ते दिवसी अति उद्विग्न गोड न लागे अन्नपान गोड न लागे गमनागमन उन्निद्र नयन शेजेवर जवळ नाही कोणी अवांतर बाबाच एकले असती गादीवर साधूनिया ऐसा अवसर धरावे चरण बाबांचे करीत निश्चय सपटणे कर फळासी आला त्यांचा निर्धार होऊनिया सद्गदितांतर धरीत चरण बाबांचे पायांवरी ठेविता शिर बाबा तयावर ठेवीत निज कर पाद संवाहन करीत सपटणे कर आली एक बाई धनगर तो बाई येताच तेथवर रगडू बैसली बाबांची कंबर बाबा नित्यक्रमानुसार
वार्ता तिज बरोबर करितात। वार्तेचा त्या चमत्कार लक्षपूर्वक सपटने कर ऐकता ती त्याचीच समग्र अक्षरे अक्षर आढळली। जरी होकार धनगरी देत सपटने कर आश्चर्य भरित आपुलेच वृत्त बैसले ऐकत तेणे ते चकित अंतरी। गोष्ट ती एका वाणियाची परी वस्तुतः होती त्यांची त्यातही त्यांचे मयत मुलाची वार्ता मृत्यूची निघाली। कोणी अत्यंत परिचित नातेवाईक सांगे वृत्त जन्मापासूनी मरणापर्यंत तैसे ते साध्यंत कथियेले। बाई लागी सांगती कथा तिचा न कथेशी संबंध तत्वता ती तो पिता पुत्रांची वार्ता विषय सर्वथा दोघांचा। असो ऐसी निज कथा साई मुखे सपटने कर ऐकता परम विस्मय जाहला चित्ता बाणली आदरता साई पदी। वाटले तया मोठे कौतुक बाबांला ही कैशी ठाऊक परी जैसा करतला मलक तेवी हे सकळिक बाबांना। ब्रह्मस्वरूप स्वये आपण तयाचे विश्व कुटुंब जाण किंबहुना विश्वची नटला पूर्ण तीचही खूण साईंची। एकात्मतेचा विस्तार तोच की साईंचा अवतार तयास कैचे आपपर स्वये सविस्तर जगरूप। विनटला जो परम पुरुषा तया कैची द्वैत भाषा द्रष्टा दर्शन अथवा दृश्या नातळे आकाशा जणू लेप। बाबा महान अंतर्ज्ञानी ऐसे येताच तयांचे मनी बाबा काय तया लागुनी वदले ते सज्जनी परिसिजे। बोट दावुनी तया समोर बाबा साश्चर्य काढिती उद्गार मारिले म्हणे मी याचे पोर आरोप मजवर हा ठेवी। मी लोकांची पोरे मारितो हा का मशिदीस येऊनी रडतो बरे मी आता ऐसे करितो पोटासी आणितो पुत्र त्याचा। जैसा मेलेला रामदास दिला माघारा त्या बाईस तैसाच पुनश्च त्याचीये मुलास आणितो मी पोटास त्याचिया। ऐसे ऐकूनी सपटणे कर तिष्ठत लावूनी बाबांकडे नजर ठेवूनी त्यांच्या मस्तकी कर बाबा त्या धीर देतात। म्हणती हे पाय पुरातन फार जाहली तुझी काळजी दूर पूर्ण भरवसा ठेव मजवर कृतार्थ लवकर होशील। करीत असता पाद संवाहन परिसता बाबांचे मधुर वचन सपटने कर सद्गतीत नयन पदाभिवंदन करीत। आले अष्टभाव दाटून नयनी आनंदाश्रु जीवन तेणे बाबांचे पादक्षालन प्रेमे प्रक्षालन मग केले। पुन्हा बाबांनी मस्तकी हात ठेवूनी म्हणाले बैसावे स्वस्थ। तेव्हा सपटने कर बिराडी परत आले आनंदित मानसे। नैवेद्याची केली तयारी देवूनिया निज युवती करी पूजा आरती जाहलियावरी ताटते सारीत बाबांपुढे। मग प्रोक्षूनिया पात्रास करोनी सविधि नेत्रस्पर्श प्राणापान व्यानादिकास अर्पोनी मग बाबांस समर्पिला। मग अनुसरूनी नित्यक्रमास बाबांचा होता हस्तस्पर्श स्वीकारिता नैवेद्यास वाटला हर्ष सपटने करा। मग तत्रस्थ इतर भक्त होते बाबांचे पाया पडत शिरले सपटने कर त्या गर्दीत पुनश्च नमस्कारित त्वरेने। असो ऐसिया त्या घाईत मस्तका मस्तक आथडत बाबा तेव्हा सपटने करांप्रत कैसे अनुवादत संथपणे। अरे कशाला वारंवार नमस्कारावर नमस्कार पुरे तो केला एकवार आदर सत्कार पूर्वक। असो ते रात्री होती चावडी सपटने कर अति आवडी प्रेमे निघाले पालखी आघाडी आनंद परवडी दंडधारी। असो ही चावडी मिरवणूक श्रोतया पूर्वीच आहे ठाऊक
तरी पुनरुक्ती आवश्यक विस्तार कारक वर्जियेली। असो पुढे ते रात्रीला ही बाबांची अगाध लीला, बाबा दिसले सपटने कराला, जणू पांडुरंगालाच पाहतो। असो पुढे मागता आज्ञा, जेवुनी जावे झाली अनुज्ञा, न करिता यत्किंचित अवज्ञा, निघाले मग दर्शना जाताना। इतुक्यात मग त्यांचीये मना, एकाएकी उठली कल्पना, बाबा आता मागता दक्षिणा, ती मी पुरविणार कैसेनी। पैसे गाठीस होते ते सरले, गाडी भाड्याचे पुरतेच उरले, दक्षिणा दे जर वदले, उत्तर ठरविले मनाने। मागावयाचे आधीच द्यावा, रुपया एक हाती ठेवावा, पुन्हा मागता आणखी अर्पावा, नाही म्हणावा तया पुढे। अग्निरथाचे भाड्यासाठी आवश्यकतेच ठेविले गाठी, ऐसे बाबांस सांगावे स्पष्टोक्ती, ठरवोनी भेटीस ते गेले। पूर्वील कृतनिश्चयानुसार रुपया एक ठेविता हातावर, आणिक एकची मागितला त्यावर, देता ते भरपूर अनुवादले। म्हणाले हा घे एक नारळ, स्वस्त्रियेच्या ओटीत घाल, आणिक मग तू जाई खुशाल, सोडूनी तळमळ जीवाची। पुढे जाता महिने बारा, पुत्र आला त्यांचीये उदरा, घेऊनी आठा मासांचिया लेकुरा, आली ती माघारा दर्शना। मुलगा घातला बाबांचे चरणी, काय संतांची नवल करणी, मग ती दोघे जोडूनी पाणी, करती विनवणी ती परिसा। या उपकारा साईनाथा, केवी उतराई व्हावे आता, आम्हा काहीच कळेना सर्वथा, ठेवितो माथा चरणांवर। हीन दीन आम्ही पामर, कृपा असावी अनाथांवर, आता येथूनी पुढे निरंतर चरणी तव थार असावा। जागृती माझी तैसेच स्वप्नी, नाना तरंग उठती मनी, उसंत नाही दिवस रजनी, तरी तव भजनी लावी आम्हा। असो तो मुलगा मुरलीधर, आणिक दोन भास्कर दिनकर, यांची या समवेत सपटणे कर, प्रसन्नांतर जाहले। मग ते सवे घेऊनी भार्या, करूनी वंदन साई सदया, साधूनी चंचल मनाचे स्थैर्या, होऊनी कृतकार्या परतले। कथा सांगावी संकलित, होता मनी आरंभी हेत, परी वदविता साईनाथ, तेणे हा ग्रंथ विस्तारला। तयासी हा हेमाड शरण, पुढील कथेचे अनुसंधान, तात्पर्यार्थ दिग्दर्शन, श्रोतया लागून करीतसे। कथा ती याहूनी बहु गोड, चमत्काराची जया आवड, ऐसिया एका भक्ताचे कोड, पुरविले नितोड साईंनी। लोक वर्णिता साईंचे गुण, दोषदर्शी देखे अवगुण, स्वयेन स्वार्थ परमार्थ परायण, दोषैक दर्शन हेतु मनी। असतील साई बाबा संत, तरी ते मज देतील प्रचित, मजला अनुभव आलिया विरहित, मी त्या यत्किंचित मानीना। केवळ परीक्षा पहावयास, गेलियाची ही इच्छा पुरत, हीच कथा पुढील अध्यायात, श्रवण करोत सच्छ्रोते। स्वस्ति श्री संत सज्जन प्रेरिते, भक्त हेमाड पंत विरचिते, श्री साई समर्थ सच्चरिते, साशंक भक्तानुग्रह करणं नाम, अष्टचत्वारिंशोऽध्याय संपूर्णः। श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु, शुभं भवतु। श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय।